या सगळ्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदार संघाची ही आघाडीची जागा निवडून आणायचीच आहे असा ठाम निर्धार करत जो निर्णय घेतला आणि मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। कोणता अजेंडा घेऊन तुम्ही समोर निवडणुकीला समोर जाणार आहात? एक लक्षात घ्या की या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदार संघामध्ये आणि महाराष्ट्रामध्येही महायुती सरकारने जे काही वातावरण सगळं गढूळ केलं आहे, कलुषित केलं आहे, जातीजातीमध्ये एक द्वेष पसरवण्याचं काम केलं आहे, कुठेतरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे, हे सगळं नाकारून येणाऱ्या काळामध्ये बुलढाणा विधानसभामध्ये मतदारसंघामध्ये सुद्धा हीच प्रवृत्ती आहे, गुंडशाही आहे, फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि हुकुमशाही पद्धतीचं एक वातावरण या मतदारसंघामध्ये निर्माण करून या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची शांतता भंग करण्याचं काम मागच्या 5 वर्षांमध्ये झालंय। ती शांतता आणि तो या मतदारसंघाचा सुसंस्कृतपणा पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचं काम आम्ही महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी करणार आहोत। शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड आणि उभाटा गटाकडून तुम्ही कशी लढत पाहायला मिळेल आम्हाला? घोडा मैदान समोर आहे, मला असं वाटतं की पुढच्या काही दिवसात लढत पाहायला मिळेल आणि लढत जनता जनतेचा कौल जनतेच्या मनामध्ये काय आहे ते आपण सगळेजण जाणता, त्याच्यामुळे मला असं वाटतं की लढत हा विषयच नाहीये। सगळी जनता, सगळे मतदार, बंधू भगिनी सगळे हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत आणि सरळपणे मला महाविकास आघाडीचा विजय हा डोळ्यासमोर दिसतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।